अलेगाव खुर्द येथे जलसंधारणाच्या कामाचा माढा वेलफेअर कडून शुभारंभ करण्यात आला आहे. प्रत्येकाने मनाशी खुणगाड बांधून पाण्याचा अनावश्यक वापर टाळून काटकसरीने वापर करून पाणी व्यवस्थापनाचं काम हाती घेणं गरजेचं असून माढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जलसंधारणाच्या कामासाठी आगामी काळात प्राधान्य देणार असल्याचं प्रतिपादन तालुका परिषदेचे सदस्य धनराज शिंदे यांनी व्यक्त केलं. ते माढा वेलफेअर फाउंडेशनच्या वतीनं अलेगाव खुर्द तालुका माढा येथे जलसंधारणाच्या कामाचा ओढा खोलीकरणाच्या कामाच्या शुभारंभाप्रसंगी बोलत होते. अलेगाव खुर्द येथील ओढा खोलीकरण व रुंदीकरण कामामुळे या ओढ्यात पाणी अडून राहिलं गेल्यास रुई टाकळी अलेगाव भांडगाव भाट निमगाव आदी गावातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचं सांगून जलसंधारणाच्या कामासाठी माढा वेलफेअर फाउंडेशनशी संपर्क साधण्याचं आवाहन धनराज शिंदे यांनी केलं आहे. या ओढा खोलीकरण व रुंदीकरण कामाच्या शुभारंभाप्रसंगी राजेंद्र पाटील प्रदीप गायकवाड डॉक्टर अप्पासाहेब घाडगे दिलीप बिचितकर धनंजय मोरे महेश डोके सतीश काळे आनंद पानकुडे राजाभाऊ जाधव सागर खटके अमर शहा अक्षय केचे ज्ञानदेव केचे हनुमंत जाधव प्रकाश माने यांच्यासह अन्य जण उपस्थित होते.